नमस्कार उजनी धरणातील पाणी भीमा नदीपात्रात सोडण्याबाबत एक महत्त्वाची अपडेट समोर आली आहे ती अपडेट काय आहे हे आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत त्याआधी मंडळी तुम्ही आमच्या हॅलो बळीराजा चॅनलला सबस्क्राईब केला नसाल तर सबस्क्राईब करा जेणेकरून आमची अपडेट तुम्हाला लवकर मिळते मंडळी आज सोळा सप्टेंबर सायंकाळी सहा वाजेपर्यंत आलेल्या अपडेटनुसार उजनी धरण चोवीस पॉईंट तीन टक्के भरले आहे मागील आठवड्यात पुणे जिल्हा आणि घाटमाथा परिसरात पाऊस झाला होता यामुळे उजनी धरणात दौंड जोडून पाण्याची आवक जमा होत होती ती आवक आता घटली आहे सध्या सातशे एक्कावन्न क्युसेकने पाणी जमा होत आहे मंडळी आता उजनी धरणामधून भीमा नदी पात्रात पाणी सोडलं जाणार आहे जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी एक पत्रक जारी केलं आहे यामध्ये सोलापूर पंढरपूर व सांगोला शहराच्या पाणी पुरवठ्या योजनांसाठी उजनी धरणांमधून भीमा नदी पात्रात सतरा सप्टेंबर पासून पाणी सोडण्यात येणार असल्याची माहिती देण्यात आली आहे पावसाळ्यातील जवळपास साडेचार महिने उलटून अद्यापही पावसाने दडी मारली आहे त्यामुळे नदीकाठावरील इंदापूर माढा व पंढरपूर सांगोला तालुक्यातील पाणी पुरवठा योजना काही ठिकाणच्या बंद पडल्या आहेत तर काही ठिकाणच्या बंद पडण्याच्या मार्गावर आहेत यामुळं पाणी सोडण्याचा निर्णय घेण्यात आला आहे जिल्हाधिकारी आशीर्वाद यांनी सांगितले की पाणी सोडण्यासंदर्भात पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्याशी चर्चा झाली आहे त्यांनी पाण्याची सद्यस्थिती जाणून घेतली उद्या सतरा सप्टेंबर पासून उजनीतून पाणी सोडल्यास ते पाणी अठ्ठावीस सप्टेंबर पर्यंत औज बंधाऱ्यात पोहोचणार आहे पंढरपूर सांगोला आणि सोलापूर शहरासाठी एकूण चार टी एम सी पाणी सोडण्याचा निर्णय झाला आहे यातील दीड टी एम सी पाणी सोंगोला आणि पंढरपूरला सोण्यात येणार आहे महत्वाची बाब म्हणजे उजनी धरणातून जे पाणी सोडलं जाणार आहे ते फक्त पिण्यासाठीच असणार आहे याचा वापर शेतीसाठी केला जाऊ नये यासाठी भीमा नदीच्या दोन्ही तीरावरील शेती पंपाचा वीज पुरवठा खंडित केला जाणार आहे या संबंधीचे आदेश जिल्हाधिकारी आशीर्वाद यांनी महावितरणाला दिले आहेत मंडळी सोलापूर शहरात सध्या सात दिवसाआड पाणी पुरवठा केला जात आहे आता भीमा नदी पात्रात पाणी सोडण्यात येणार असल्यानं शहरवासियांना काहीसा दिलासा मिळणार आहे